रोहा डायकेम कंपनीत झालेल्या आगीच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या कामगाराची मृत्यूशी झुंज अखेर संपली असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. धाटाव औद्योगिक वसाहतीतील रोहा डायकेम कंपनीमधील कोळसा आणि कच्चा माल साठा गोदामाला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली होती. आगीच्या भडक्याने एकामागोमाग एक रसायन मिश्र ड्रम उडत होते. या घटनेमध्ये प्रयाग डोलकर हा तरुण गंभीररित्या या स्फोटात भाजला होता. त्याच्यावर ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप कामगाराचा जीव गेला असून या कामगाराच्या परिवाराच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू. कंपनीने प्रयाग डोलकरच्या परिवाराला भरपाई दिली पाहिजे. तसंच कंपनीतील संबंधितावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश डाके यांनी केली आहे. तर धाटाव MIDC कामगार आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने सुरक्षेविषयीचा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करू असं भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. या संदर्भात फॅक्टरी इन्स्पेक्टर केशव केंद्रे यांनी सांगितले की रोहा डायकेम कंपनीत 7 जून रोजी झालेल्या दुर्घटनेतील जखमी कामगाराचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला जबाबदार म्हणून कंपनीची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.